नमस्कार, मी नवनीत नंदकुमार यशवंतराव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे कलाकार आपल्या भेटीला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कलाकारांच्या अंतरंगाला स्पर्श करत असतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याच स्थानिक कलाकारांची ओळख आपल्या माणसांना कशा पद्धतीने होईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। आज आपल्यासोबत आपल्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सन्माननीय प्रशांत जी यशवंतराव। अतिशय उत्कृष्ट दर्जाचं त्यांचं टॅटू आर्टिस्ट म्हणून एक छान नाव रूपाला आलेलं आहे। त्याचबरोबर माणसांच्या छायाचित्रांच्या सारखं अगदी हुबेहूब वाटावं असं त्यांचं स्केच देखील ते करत असतात। मला सांगा प्रशांत जी, आपण या क्षेत्रामध्ये कधीपासून आलात आणि तुम्हाला आवड याची केव्हापासून निर्माण झाली? मी या क्षेत्रामध्ये लहानपणापासून चालू आहे। मला लहानपणापासूनच पेंटिंगची आणि स्केचेसची आवड होती, त्यामुळे मी लहानपणापासून हे सगळं सराव करतो। बर, म्हणजे किती कधीपासून तुम्ही म्हणजे सुरुवात केली? दहावीपासून? सातवीपासूनच। बर, म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही असं ठरवलं होतं का की मला याच्यामध्येच करिअर करायचं वगैरे? हो हो, म्हणजे माझी आधी पेंटिंग एवढी खास नव्हती, पण नंतर जेव्हा मी स्वतः डेव्हलप होत गेलो पेंटिंग मध्ये, तेव्हा मी याच्यामध्ये अजून डेव्हलप होत गेलो। अच्छा, आता कसं असतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाचा एक गॉडफादर असतो, प्रत्येकाचा एक गुरु असतो। आता सचिन तेंडुलकरांच्या बाबतीत म्हणायचं तर आचरेकर असतील, किंवा प्रत्येक माणसाचा एक विशिष्ट गुरु असतात। आमचे गुरुवारी कैलास महाराज निश्चित आहे, म्हणजे प्रत्येकाकडे एक एक गुरु असतो। तर अशा या स्केचच्या फील्डमध्ये आपले काही गुरु आहेत का? कोण? नाही, गुरु कोण नाही, फक्त असं सरावमध्ये मी करत गेलो आणि याच्यामध्ये डेव्हलप होत गेलो। अच्छा, म्हणजे स्वतः तुम्ही करत गेलात आणि शिकत गेलात हळूहळू। पण एक सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही ज्या पद्धतीने स्वतः हे सगळं करत आहात, तर यामध्ये आम्हाला असं वाटतं की खूप छान कला तुमच्यामध्ये आहे। पाहत्रा कलाकार आपल्या भेटीला। नमस्कार, मी तुषार गोसावी आणि मी काजल दिनकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या उत्तुंग प्रतिसादामुळे आम्ही पोहोचलो महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यात। आमची टीम म्हणजे तिसरा डोळा, आम्ही फोडतो आवाज प्रत्येक समस्येला आणि लढतो तुमच्यासाठी बेधडक बिंदास, तुम्हाला ठरतो निर्धास्त। साज आमचा, आवाज तुमचा। नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। खरंतर कलाकार आपल्या भेटीला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडलेले आहेत प्रशांत यशवंतराव। प्रशांत जी, मला सांगा, कॉलेजच्या लाईफ मध्ये असताना तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करत होतात, म्हणजे मुलांच्या हातावर काढण्यापासून ही सगळी कला जोपासत होतात, तर त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा हे भविष्य माझा, हा छंद हा माझा एक व्यवसाय किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून वाटचाल करेल? तेव्हा मी टॅटू काढायचो, तेव्हा वाटलं नव्हतं, जस्ट हॉबी म्हणून मी त्याच्यामध्ये मित्रांच्या हातावर टॅटू काढायचो। पण नंतर याच्यामध्ये जसं मी डेव्हलप होत गेलो, तसं नंतर मग समजायला याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो। अच्छा, म्हणजे करिअर करू शकतो याच्यामध्ये। अच्छा, म्हणजे आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या कलेला एक करिअर म्हणून पाहतात। खऱ्या अर्थानं खरी गोष्ट आहे की तुमचा छंद हा तुमचा एक कलेच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही पुढे जाता, तेव्हा ते करिअर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पुढे जायला हवं। तर याच्या पुढे तुम्ही आणखी काही ठरवलं आहे का, म्हणजे करिअर म्हणून तुम्ही तसा वेगळा डिप्लोमा वगैरे केलेला आहे का? नाही, डिप्लोमा नाही केला, माझं शिक्षण फक्त आत्ताच 15वी झाली आहे। त्याच्यामुळे मी अजून स्केच मध्ये आणि टॅटू मध्ये जे डिप्लोमा मध्ये असेल ना काही ते करू शकतो। अच्छा, म्हणजे तुम्ही डिप्लोमा करणार आहात? स्केच आणि टॅटू मध्ये डिप्लोमा करतो। ओके, नक्कीच तुमच्या मनातल्या या स्केचला किंवा तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या सगळ्या स्केचच्या कलेला मनापासून शुभेच्छा देतो। पण यापुढे तुम्ही ज्या वेळेला डिप्लोमा वगैरे कराल, तर तुमचं आता प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्न असतात। आता शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना आमची वेगळी स्वप्न होती आणि आम्ही वेगळ्या स्वप्नांना जाऊन पोहोचलो किंवा यशस्वीतेच्या शिखराकडे आपण वाटचाल करतो। पण तुमचं असं काय वेगळं स्वप्न आहे का की बाबा मला मला असं असं व्हायचंय आणि मला त्या दृष्टीने वाटचाल करायची आहे? हो आहे ना, मला जगातला सगळ्यात नंबर वन टॅटू आर्टिस्ट व्हायचे आणि मग त्याच्यासाठी मी आतापासून प्रयत्न चालू आहे। ग्रेट, आणि याच्या पुढे अजून जे टॅटू विषय काय असेल त्याच्यात मी ऍडमिशन येत्या शैक्षणिक वर्षामध्ये घेणार आहे। गुड, म्हणजे बघा की माणसाला एकदा ठरवलं की मला काय करायचंय। आता प्रशांत जी यांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करायला हवं, शहापूरच्या मातीत कलाकारांची कमी नाही आणि आतापर्यंत शहापूरला
कवी साहित्यिकांचा तालुका म्हणून ओळखलं जात होतं. त्याच्यानंतर काळानं असा काही सूर्योदय झाला की व्याख्यातांचा तालुका म्हणून ओळखायला लागलं आणि आता उद्याच्या काळामध्ये कदाचित टॅटो आर्टिस्ट म्हणून कलाकारांचा तालुका ओळखला गेला तर यात नवल वाटायला नको. या नोटवर आपण इथेच थांबूया. आपल्यासोबत जोडले गेले होते कलाकार आपल्या भेटीला या विशेष कार्यक्रमामध्ये प्रशांत जी यशवंतराव. पाहत राहा आपलं आवडतं चॅनल. धन्यवाद.